औरंगाबादहून दररोज सकाळी मुंबईसाठी आता विमान सेवा असणार आहे। 8 जानेवारीपासून इंडिगोचं मुंबई औरंगाबाद मुंबई हे विमान दुपारऐवजी आता सकाळच्या वेळेमध्ये उड्डाण घेणार आहे आणि त्यामुळे अर्थातच मुंबईकडे लवकर जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे। या वेळेचा बदल झालेला आहे त्यामुळे मोठा फायदा होईल। आत्ताची परिस्थिती पाहिली तर सध्या ही विमान सेवा आठवड्यातून फक्त 3 दिवस आहे। तसंच या विमानाची सेवा औरंगाबादहून दुपारी 12:10 मुंबईला होती। यावेळी फ्लाईट रवाना होत होतं, मुंबईमध्ये पोहोचेपर्यंत दुपारचे 1 वाजून जायचे, त्यामुळे निम्मा दिवस हा मुंबईत आणि निम्मा दिवस औरंगाबादमध्ये अशी काहीशी अवस्था होती। त्यामुळे जी कामं करायची त्यामध्ये बऱ्याचदा अडचणी येत होत्या, मात्र आता ही वेळ बदललेली आहे। इंडिगो कंपनीचं विमान आता सकाळच्या वेळेमध्ये उडणार आहे। गेल्या काही दिवसांमध्ये थंडीचा जोर वाढलाय आणि त्यातच थंडीत पावसाळा अशी ही विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे। रविवारी रात्री ठाणे कल्याण डोंबिवलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या। 6 आणि 7 जानेवारीला कोकण गोवा मध्य महाराष्ट्रासह राज्यात तुरळक स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे। राघाच्या भरात जन्मदात्या पित्याची 18 वर्षाच्या मुलानं हत्या केली आहे। चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना तालुक्यातल्या नांदगाव इथली ही घटना आहे। 45 वर्षांच्या शंकर फोफरे यांचा मृतदेह त्यांच्या शेतात आढळून आला होता। शेतात काम करताना मुलगा राहुल याचा वडिलांसोबत क्षुल्लक वाद झाला आणि राग अनावर झाल्यानं मुलानं वडिलांच्या हातात असलेल्या विळ्यानं त्यांची हत्या करून मृतदेह शेताच्या बाजूला ओढत नेऊन टाकल्याचं तपासात उघड झालं। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिण मतदारसंघाचे सलग 35 वर्ष नेतृत्व केलेले माजी सहकार मंत्री विलासकाका पाटील उंडाळकर यांचं उपचारादरम्यान वयाच्या 84व्या वर्षी निधन झालंय। त्यांनी राज्याच्या सहकार विधी आणि न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिलं। त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते। उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या कराड तालुक्यातल्या उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। जमीन ताब्यात घेण्यासाठी पुण्यामधल्या एका बिल्डरने चक्क 200 हून अधिक गुंडांचा जमाव बालेवाडीमध्ये आणला, त्यामुळे काही काळ या परिसरात तणावाचं वातावरण होतं। जमिनीचा ताबा घेण्यासाठी हा जमाव आणल्याचं स्पष्ट झालंय। कोरोना काळामध्ये जागा ताब्यात घेण्यासाठी एवढा जमाव जमा झाल्यानं कायदा सुव्यवस्थेचा देखील प्रश्न निर्माण झाला होता। या विरोधात चतुर्शृंगी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलांना धक्काबुक्की केल्याचा आरोप कणकवली बाजारपेठेत पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली। आगीमुळे झेंडा चौक इथल्या जय भारत कोल्ड्रिंक हाऊस आणि रामचंद्र उचले किराणा आयुर्वेदिक दुकान जळून खाक झालं। परिसरातल्या आणखी काही दुकानं आणि घरांना आगीची झळ पोहोचली। सिंधुदुर्गात पहिला जैविक कोळसा निर्मितीचा कारखाना उभा राहिला। विशेष म्हणजे कारखान्यामध्ये 100% महिला कर्मचारी काम करतात। कोकणात आदर्शवत ठरू पाहणाऱ्या कारखान्याची निर्मिती तरुणांनी एकत्र येऊन केली। प्रकल्पाचं उद्घाटन नितेश राणे यांच्या हस्ते झालं। सिंधुदुर्गामध्ये पहिला जैविक कोळसा निर्मितीचा कारखाना उभा राहिला। विशेष म्हणजे या कारखान्यामध्ये 100% महिला कर्मचारी काम करतात। कोकणामध्ये आदर्शवत ठरू पाहणाऱ्या या कारखान्याची निर्मिती तरुणांनी एकत्र येऊन केली आहे आणि या प्रकल्पाचं उद्घाटन नितेश राणे यांच्या हस्ते झालं। या प्रकल्पामुळे जंगलतोड वाचणार आहे।